नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये परिसर अभ्यास इयत्ता चौथी कृतीपत्रिका पाच अभ्यासणार आहोत समजून घेऊया प्राण्यांची निवाऱ्याची गरज व स्वतःसाठी निवारा तयार करणारे प्राणी लक्षात घेऊया निवाऱ्याची गरज सर्व प्राण्यांना स्वसंरक्षणासाठी निवाऱ्याची गरज असते थंडी ऊन पाऊस वारा यापासून संरक्षण व्हावे म्हणून आपण घरात राहतो त्याचप्रमाणे जंगली जनावरे चोर यापासून सुरक्षित राहण्यासाठी आपल्याला घराची गरज असते आपल्याप्रमाणे प्राण्यांनाही घराची म्हणजेच निवाऱ्याची गरज असते काही प्राणी स्वतःचा निवारा स्वत तयार करतात तर काही प्राणी परिसरात आयता निवारा शोधतात आता आपण स्वतःसाठी निवारा बनवणारे प्राणी यांची माहिती घेऊया पक्षी स्वतःची घरटी बनवतात परिसरातील वस्तूंपासून ते घरटे बनवतात त्यासाठी काड्या दोरा कापूस पाने अशा अनेक वस्तूंचा वापर करून ते घरटी बनवतात अंड्यांचे व पिल्लांचे रक्षण व्हावे म्हणून पक्षी झाडाच्या उंच फांद्यांवर घरटी बांधतात सुगरण पक्षी शिंपी या पक्ष्यांची घरटी वैशिष्ट्यपूर्ण असतात मुलांना तुम्ही सुगरण पक्ष्याची घरटी नदीकाठच्या उंच झाडावर पाहिलीच असतील का बरं इतके उंचावर घरटी बांधत असतील ते कारण साप व इतर प्राण्यांपासून संरक्षण व्हावे म्हणून ते उंचावर घरटी बांधतात त्याचप्रमाणे काही कीटकसुद्धा स्वतःचा निवारा तयार करतात मधमाशा पोळे तयार करतात कुंभारमाशी कोळी मुंग्या हे सुद्धा स्वतःचा निवारा बनवतात उंदीर घुशी जमिनीखाली बीळ पोखरून राहतात आता आपण काही प्रश्नांचा सराव करूया प्रश्न पहिला माणसाला निवाऱ्याची गरज का आहे याचे उत्तर आहे माणसाला थंडी ऊन वारा पाऊस यापासून संरक्षण व्हावे म्हणून निवाऱ्याची गरज आहे पुढील प्रश्न पक्षी घरटे तयार करण्यासाठी कोणकोणत्या वस्तूंचा वापर करतात या प्रश्नाचे उत्तर आहे पक्षी घरटे बनवण्यासाठी गवत काड्या कापूस दोरी सुतडी अशा अनेक वस्तूंचा वापर करतात प्रश्न तिसरा खालील चित्रांमध्ये प्राणी व त्यांचा निवारा यांच्या जोड्या लावा या ठिकाणी प्राणी आणि त्यांचे निवारे यांची चित्र दिलेली आहेत ते काळजीपूर्वक पहा आणि त्यांच्या जोड्या लावा घरटे पक्षी बीळ उंदीर मधमाशीचे पोळे मधमाशी प्रश्न चौथा पुढील चित्र पहा व हा निवारा कोणाचा आहे ते ओळखा हा निवारा कशापासून तयार केला असेल ते लिहा या चित्राचे निरीक्षण करा आणि ओळखा पाहू हा निवारा कोणाचा आहे हे आहे मुंग्यांचे वारूळ हा निवारा मातीपासून तयार केला आहे प्रश्न पाचवा या ठिकाणी एक उपक्रम दिलेला आहे परिसरातील स्वतःचा निवारा स्वतः करणाऱ्या प्राणी व पक्षी यांचे निरीक्षण करा व ते निवारा कसा तयार करतात कोणत्या वस्तू वापरतात याची नोंद करा जमल्यास त्याची चित्रे काढा मुलांनो हा उपक्रम तुम्ही स्वतः निरीक्षणाने करायचं आहे नकाशा आणि खुणा यावर आधारित कृतीपत्रिका आता आपण अभ्यासणार आहोत सांगा पाहू प्रश्न पहिला तुमच्या घरापासून शाळा कोणत्या दिशेला आहे या प्रश्नाचे उत्तर तुम्ही स्वतः सांगायचे आहे प्रश्न दुसरा घरापासून शाळेपर्यंत जाताना कोणत्या गोष्टी रस्त्याने लागतात घरापासून शाळेपर्यंत जाताना किराणा दुकान या प्रश्नाचे उत्तर आहे घरापासून शाळेपर्यंत जाताना किराणा मालाचे दुकान पोस्ट ऑफिस विठ्ठल मंदिर अनेक घरे झाडे या गोष्टी रस्त्याने लागतात मुलांनो या प्रश्नाचे उत्तर लिहिताना तुम्हीसुद्धा घरापासून शाळेपर्यंत जाताना रस्त्याने ज्या गोष्टी लागतात त्या लिहायच्या आहेत आता या ठिकाणी एक चार्ट दिलेला आहे त्याचे निरीक्षण करायचे निसर्गत असलेल्या गोष्टी आणि मानवाने निर्माण केलेल्या गोष्टी निसर्गनिर्मित वस्तूमध्ये नदी झाड डोंगर गवत या वस्तू येतात त्याचप्रमाणे मानवनिर्मित वस्तूंमध्ये शाळा पाण्याची टाकी घर विहीर या गोष्टी येतात नदी ही निसर्गत तयार झालेली आहे तिला मानवाने तयार केलेले नसते परंतु शाळा ही मानवाने स्वत तयार केलेली असते आता आपण काही प्रश्नांचा सराव करूया एक मानवनिर्मित बाबींसाठी लागणारी साधने कोठून मिळतात या प्रश्नाचे उत्तर आहे मानवनिर्मित बाबींसाठी लागणारी साधने निसर्गातून मिळतात पुढील प्रश्न झाडाचे उपयोग सांगा झाडापासून आपल्याला ऑक्सिजन व सावली मिळते झाडापासून मिळणाऱ्या लाकडाच्या वेगवेगळ्या वस्तू तयार करता येतात तसेच फळे फुले डिंक औषधी वनस्पती मिळतात वाढलेल्या झाडाचा सरपणासाठी उपयोग होतो पुढील प्रश्न घर तयार करण्यासाठी कशा कशाचा वापर करतात उत्तर आहे घर तयार करण्यासाठी विटा माती लोखंड सिमेंट लाकूड यासारख्या वस्तूंचा वापर करतात पुढील प्रश्न आहे झाडाचे चित्र काढा व झाडाचे वेगवेगळे भाग दाखवा या ठिकाणी झाडाचे फूल फळ पान खोड मूळ हे भाग दाखवलेले आहेत तुम्ही देखील हे चित्र आपल्या वहीत काढा आणि त्यांना नावे द्या मुलांनो हा अभ्यास छान अक्षरामध्ये आपल्या वहीत लिहून काढा